अंगणात खेळत असता 1.5 वर्षीय चिमुकल्या चांदळाच्या पाण्याच्या टाकीत कोसळून त्यातच त्याचा बुडून करून अंत झाल्याची हृदयद्रावक घटना भंडारा जिल्ह्याच्या मोहाडी तालुक्यातील डोंगरगाव येथे घडली आहे. प्रियांशु जितेंद्र मेहर असे मृत चिमुकल्याचे नाव आहे. लाखांदूर तालुक्यात गेल्या आठवड्यात एका 1.5 वर्षीय बालिकेच्या टाकीत बुडून मृत्यू झाला होता. त्या घटनेची शाही वाढत नाही की तोच प्रकार डोंगरगाव येथे घडला आहे. घटनेच्या वेळी प्रियांशुची आई ही आंघोळी करिता गेली होती. त्यावेळी प्रियांशु हा घराबाहेरील अंगणात खेळत होता. खेळता खेळता त्याची नजर अंगणातील नळाच्या टाकीकडे गेली. अंघोळ करून चिमुकल्याची आई परतल्यानंतर प्रियांशु न दिसल्याने त्याचा शोध घेतला. आईची नजर पाण्याच्या टाकीकडे गेली असता प्रियांशु बुडलेल्या अवस्थेत आढळला. शेजाऱ्यांनी प्रियांशुला लगेच मोहाडे ग्रामीण रुग्णालयात नेले, मात्र तोपर्यंत बराच वेळ झाला होता. प्रियांशुच्या या दुर्दैवी मृत्यूने गावात शोकाकड पसरलेली आहे.